कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनमध्ये बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे फळं भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं होणारं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी घरपोच फार्म टू होम हा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल आता थेट ग्राहकांना विकता येत आहे महानगरपालिकेनं परवानगी दिलेल्या तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक ग्राहकांच्या माहितीसाठी सामाजिक माध्यमातून सार्वजनिक करण्यात आले आहेत लॉकडाऊनच्या काळात गौरव देशमुख या अल्पभूधारक युवा शेतकऱ्यांना मागणी नोंदवून थेट नागरिकांच्या घरपोच देण्याची सेवा सुरू केली आहे ज्या ग्राहकांना गौरवचा मोबाईल क्रमांक मिळाला ते ग्राहक आदल्या दिवशी व्हॉट्सअपवर भाजीपाल्याची मागणी नोंदवतात गरजेनुसार गौरव देशमुख लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करून ग्राहकांना घरपोच ताजा भाजीपाला पोचवून देतात आणि हा उद्योग प्लस समाजसेवा अशा दोन्ही उद्दिष्टांनी सुरू केलेला हा जो उद्योग आहे याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे तरी महानगरपालिकेचा आणि शासनाचा हा चांगला उपक्रम होता आणि आमच्या मालाला सुद्धा योग्य भाव मिळाला आणि कोरोना काळात सुद्धा आमच्याकडून सेवा तसेच आम्ही सेवा करून आपला उद्योग पण सुरू ठेवतोय याचंच आम्हाला समाधान आहे सध्या गावातील बाजार मुख्य बाजारपेठा बंद करण्यात आलेल्या आहे आणि लोकांना भाजीपाला घरपोच मिळावा आणि शेतकऱ्यांचं होत असलेलं नुकसान काही प्रमाणात कमी करता यावं या दृष्टीकोनातनं आम्ही आत्तापर्यंत जवळपास काही अटी अधीन राहून तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना आम्ही परवानगी दिलेली आहे शेतकरी स्वतःच्या शेतीतील माल स्वतः काढून आणून ते ग्राहकाच्या द्वारपोच सेवा शेतकरी आज या शहरामध्ये देत आहेत कोरोना संकटामुळे घराबाहेर न जाता घरपोच ताजा भाजीपाला माफक दरात मिळत असल्यामुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त आहे महानगरपालिकेने पेपरमध्ये एक लिस्ट जाहीर केली होती त्यात देशमुख यांचा नंबर मिळाला आणि आम्हाला ते रोज फ्रेश भाजी देतात आणि ती ताजी आणि स्वच्छ असते आणि माफक दरात असते त्या रोज आणत असल्यामुळे आम्हाला भाजीचा प्रश्नही सुटला आणि बाहेर जायचे कष्ट पण निर्माण होत नाहीये